यापूर्वी माघशुद्ध एकादशीनंतर भाविकांची संख्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र देऊन ही संख्या केवळ ऑनलाईन बुकिंगद्वारे 3,000 करण्याचे निर्देश मंदिर समितीला दिलेले होते आणि माघशुद्ध एकादशीपासून आज अखेर प्रतिदिन फक्त 3,000 लोकांना ऑनलाईनद्वारे आम्ही दर्शनाची व्यवस्था उपलब्ध केलेली आहे। परंतु सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्ह्यामध्येही कोरोनाचा वाढता प्रभाव विचारात घेता कालच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक सोलापूर इथे झाली आणि या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही संख्या वाढते कोरोनाग्रस्तांची, त्यामुळं भाविकांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत मंदिर समितीने निर्णय घ्यावा असं सांगितलं। त्यामुळं मंदिर समितीची आज ऑनलाईनद्वारे मीटिंग घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये ऑनलाईन दर्शन देण्यात येणाऱ्या भाविकांची संख्या ही 3,000 वरून 1,500 करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलेला आहे। आता उद्यापासून फक्त 1,500 भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता येईल।